मला एक सांग, हे सगळं कसं शक्य आहे ना? म्हणजे असं कोणीतरी कोणाच्या तरी अकाउंट मध्ये त्याच्या नकळत पैसे काढू शकत नाही ना? शक्य नाहीये हे. तो माणूस खोट बोलतोय. काकी, तू माणूस खोट का बोलेल? अगं सवय असते या माणसांना खोट बोलायचं, पैशांचे गैरव्यवहार करायचे आणि मग त्या मिळालेल्या पैशातून ना दारू पित राहायचं. नाही, मला नाही वाटत असं. अगं मी ओळखते या लोकांना. तुला एक सांगते दुर्वा, सगळेच गरीब लोक ना बिचारे नसतात. म्हणजे आपण त्यांना गरीब म्हणून काम देतो आणि मग त्या कामाचे पैसे मिळाले ना की ते सतत ह्याचे सगळे दारू तुडवतात. आणि मग गरीब ऐकांना काय कारण सांगणार? मग त्यांना ही अशी खोटी कारण देत बसतात. तुझा जगाचा अनुभव कमी आहे ना, म्हणून तुला माझं म्हणणं पटत नाही. आणि तशी राजकारणातही तू नौकीच आहेस. हे बघ, आपल्या भोळेपणाचा फायदा घेऊन हे अशी संधी शोधत असतात माणसं. मला काहीतरी वेगळं वाटतंय ह्यात, पण तुला सांगण्यात अर्थ नाही, तुला पटणार नाही कदाचित ते. असं का म्हणतायत? सांगा ना काय. हे बघ, मला असं वाटतंय की कोणीतरी मुद्दामून तुझ्या विरोधात हे सगळं करतय. हा म्हणजे लक्षात घे की सरपंच दुर्वा पाटलांनी रस्त्याचं मोठं काम करायला सुरू केलंय आणि आता त्या कामाचे ते लोकांना पैसेच देत नाहीये. अशी तुझी बदनामी करणारी लोक. आणि मला वाटतंय ह्या सगळ्यामध्ये तो रंग आहे. की तो असं नाही करणार. कळेल कळेल तुला एक दिवस, सगळं कळेल. हा रंगा काय, खंडेराव काय, सगळे सारखेच एका माळेचे मणी. तुला असं वाटत असेल की सत्ता गेली आहे म्हणून तो खंडेराव गप्प बसेल, तर तसं होणार नाही. ह्या सगळ्या मागे खंडेरावही असू शकतो. अजून का नाही आली दुर्वा? मीच जाऊन बघतो. नाही नको, तिथे गेलो तर आकाश आणि मोहिनीला प्रॉब्लेम होईल. हा त्यापेक्षा फोन लावून बघतो.